मित्रांनो नमस्कार. शेळीपालनामध्ये चारा व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचे आहे. आज जबाबदारी स्वातीवर आली. स्वातीची ओळख करून देतो. स्वाती माझी बायको. ती MSc केमिस्ट्री आहे आणि एक नामांकित संस्थेमध्ये प्रोफेसर आहे MSc विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी. पण ती घरी आल्यावर शेळीपालनामध्ये त्याच आनंदाने शेळीपालनात चारा शेळ्यांसाठी असलेले कोणतंही काम तितक्याच आनंदाने करते. आणि आज बघताय तुम्ही की तिने पूर्ण ओझाभर चारा पण कापला आहे आणि शेळ्यांना तो पूर्ण ओझं आणून पूर्ण टाकलेलं पण आहे शेळ्यांना. हे सगळं शेळीपालनामध्ये हा आवडीचा भाग असतो. जर तुम्ही आवडीने काम केलं तर 100% तुम्ही शेळीपालनामध्ये यशस्वी होता. फक्त याच्यातनं उत्पन्न काय भेटेल किंवा याच्यातनं मला किती पैसे शिल्लक राहतील अशा हिशोबाने काम केलं तर शेळीपालन यशस्वी होत नाही. त्यासाठी आवडीने काम करावं लागतं आणि घरातल्या सर्व माणसांना त्याची आवड पाहिजे, तेव्हा शेळीपालन यशस्वी होऊ शकतं. अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.